राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्दे येथे स्वराज मुलगी तिच्या वडिलांसोबत मोटरसायकल वर जात असताना तिचा चायना मांजाने गळा कापून ती गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना दिनांक दहा जानेवारी रोजी घडली गोविंद वसंत चाकणे हे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील रहिवासी आहेत त्यांची पाच वर्षीय मुलगी स्वरा गोविंद चाकणे ही मुलगी राहुरी शहरातील त्यांचे नातेवाईक संजय गुलदगड यांच्याकडे आले होते दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान स्वरावतीचे वडील मोटरसायकलवर वांबोरी येथे जात होते दरम्यान राहुरी खुर्द येथेच माऊलाई मंदिर समोर आल्याने रस्त्यावर जात असताना चायना मांजा स्वराहीच्या गळ्याला अडकून कापला गेला या घटनेत ती गंभीर जखमी झाली तिच्यावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिच्यावर आज दिनांक अकरा जानेवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे येत्या पंधरा जानेवारीला मकर संक्रांत हा उत्सव असून तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात पतंग व चायना मांजाच्या दुकाना लागलेल्या आहेत चायना मांजावर प्रशासनाकडून बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणावर चायना मांजाची अनधिकृतपणे विक्री होत आहे चायना मांजाने अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत पोलीस व महसूल प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही त्यामुळे चायना मांजाची दुकाने वाढली असून मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याचे चिन्ह दिसत आहे महसूल व पोलीस प्रशासनाने तालुक्यात व शहरात विक्री होत असलेल्या चायना मांजावर विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे निजन प्लस न्यूज साठी मनाश पटेकर राहुरी